नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मोबाईलवरून ऊसाची नोंदणी या नवीन ॲपबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सहकारी साखर कारखान्याकडे ऊसाची नोंदणी न झाल्यामुळे ऊस तोडणी वेळेत होत नाही, त्यामुळे ऊसाच्या तोडणीची वय निघून गेल्यानंतर त्याचा परिणाम थेट ऊसाच्या उत्पादनावर होतो. ऊस तोडणी करण्याची वय निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांना ऊसासाठी घेतलेले कष्ट, असलेला पैसा, हे सर्वच मातीमोल होते. यामुळे उशिरा का होईना ऊस गाळप झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुरेसा आर्थिक नफा मिळत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त आहेत. खरीप हंगाम सुरू झालेला असून देखील अद्याप ऊसाचा हंगाम सुरूच आहे. ही एक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. आत्ता शेतकऱ्यांना ऊस लागवड करताना नोंदणी करण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. शेतकरी आता घरबसल्या ऊसाच्या लागवडीची नोंद करू शकणार आहेत. ऊस लागवडीची नोंद शेतकऱ्यांना आता घरबसल्या करता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी आता साखर आयुक्तालयाकडून थेट मोबाईलवरच स्वतंत्र असे ऊस नोंदणी लागवड ॲप विकसित करण्यात आली आहे. त्याचबरोबर या ॲपचे निर्मितीचे काम देखील पूर्ण झाले आहे. सध्या या ॲपचे चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी जवळपास आठवडाभराचा कालावधी जाईल. या कालावधीमध्ये ॲपमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या सोडवण्यात येतील. त्यानंतर हे ॲप शेतकऱ्यांच्या सेवेत येईल.